मुंबईतल्या सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या सावकारकीला कंटाळून आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश होऊन देखील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याने दिव्यांग व्यक्ती गोरक्षक कहाणे यांनी मुंबई मंत्रालयासमोर 2 डिसेंबरला आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिलाय. कहाणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत निवेदन देत या प्रकरणी चौकशी करून देवालय ट्रस्टच्या बेकायदेशीर सावकारकीला पायबंद करून न्याय देण्याची मागणी केली आहे. अकोले तालुक्यातील चास येथील सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या बेकायदेशीर सावकार आणि इतर कारभाराबाबत चौकशी होण्यासाठी दिव्यांग व्यक्ती कहाणे यांनी अनेक वेळा तक्रार अर्ज दिलाय. संबंधित देवस्थानचे विश्वस्त एक रक्कम फंड म्हणून 10,000 ते 18,000 रुपये 11 महिन्यासाठी मुद्दल व्याज घेतात. असे अंदाजे 40 ते 50 कुटुंबांकडून मुद्दल व व्याज घेतले जातं. तसेच संबंधित रक्कम हुकुमशाही प्रमाणे वसूल केली जाते. याबाबत कोणी काही बोललं तर त्याला शिवीगाळ आणि दादागिरीची भाषा वापरली जाते. संबंधित मुद्दल आणि व्याज ही रक्कम देवस्थानच्या खात्यावर भरली जाते. रक्कम ऑडिट मध्ये दाखवली जात नाही. खोटे आणि बोगस ऑडिट पैसे देऊन केले जातात. या ट्रस्टचे इतके दहशतीचं वातावरण आहे की त्याच्या त्रासाला कंटाळून अनेक कुटुंब गाव सोडून गेली असल्याचा आरोप करण्यात येतोय. या ट्रस्टचे सर्व देणगी पुस्तक तपासण्यात यावं यासाठी धर्मदाय आयुक्त यांना 5 एप्रिल रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्या पत्राच्या आधारे विधी आणि न्याय विभाग मुंबई यांनी 6 मे रोजी धर्मदाय आयुक्त यांना पत्र पाठवत संबंधित तक्रार अर्जावर तात्काळ चौकशी करून शासनाला आणि अर्जदाराला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या पत्रावर अद्याप काहीच कारवाई झाली नाहीये. या पत्राला धर्मदाय आयुक्त यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यानंतर धर्मदाय आयुक्त यांना 19 ऑगस्ट रोजी चौकशी करण्याबाबत विनंती अर्ज दिला होता. त्या अर्जाबाबत अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आली नाहीये. या प्रकरणी पैशाची अफरातफर सुरू असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. गोरक्षे सालराम कहाणे राहणार चास पिंपळदरी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर. आमच्या बहिरुणात देवालय ट्रस्टचा चाललेला हा कारभार सावकारकीशाही चाललेलं आहे आणि याचे नियोजन मी आज कलेक्टर साहेबांना दिले. कलेक्टर साहेबांनी मला लवकरच त्याचे कार्य करू असं आश्वासन दिलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताचे अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. मी त्यांना साधारण संधी पुरावे दाखल केले आहेत. तरी पण हे कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर कारवाई करीत नाही आणि निधी व न्याय विभागाचं त्यांना गेले 7 महिन्यापूर्वी पत्र येईले काय तातडीनं त्यांच्यावर कारवाई करून एक शासनाचा एक अहवाल पाठवायचा आणि एका अर्जदारास एक अहवाल पाठवायचा. तरी त्यांनी कुठल्या प्रकारची दखल नाही घेतली. तर ह्या धर्मदायच्या अधिकाऱ्यांनी शासनालासुद्धा केराची टोपली दाखवली आणि मी अपंग व्यक्ती तर माझ्याकडून ह्या ट्रस्टच्या नावाखाली एक रकमी फंड आहे 10,000 ते 18,000 रुपये प्रमाणे माझ्याकडून आत्तापर्यंत 79,000 रुपये 11 वर्षात वसूल केली आणि अजूनही हे 10,000 रुपये मुद्दल जागेवर आहे आणि त्यांनी जे ट्रस्टवाल्यांनी जे ऑडिट केले त्या ऑडिटमध्ये ही रक्कम त्यांनी टाकलेली आणि ऑडिटवाल्यांनाही पैसे देऊन ऑडिट हे करून घेतलं. पण तरीही माझी अशी विनंती आहे शासनाला का पूर्ण यांचे 1 ते 22 पर्यंत पावती पुस्तक अख्खे चेक करून हे पैसे रक्कम कशी आली आणि कशी गेली ही चौकशी करून त्यांच्या तातडीनं कारवाई करण्यात यावं आणि याच्यात जर चूक जर आढळली नाही तरी माझ्यावर कारवाई केली चालेल. याच्यामध्ये चूक कोणतीच नाही कारण आमच्या गावामध्ये अल्पसंख्याक लोक 25 लोक गाव सोडून गेले. ह्या गावाला कंटाळून उलट यांनी पैसे द्यायचे आणि उलट त्यांनी त्यांना दमदाटी करतात का तुम्ही गावचे इथे पैसे भरा असं करा तसं करा. 11 महिन्यात 10,000 ते 18,000 रुपये प्रमाणे त्यांनी वसूल केलीत आज रोजी आत्तापर्यंत आणि आता त्यांनी खातंसुद्धा चेंज केली. आता बँकेमध्ये 2 खाते एक बैनाथ देवालय ट्रस्टच्या नावाने आणि एक वैयक्तिक खाते तिघांच्या नावाने याचीही चौकशी करण्यात यावा असं आणि जर न केल्यास मी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे 24 अहमदनगर.